दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जयघोषात कृष्णा आणि पंचगंगेच्या संगमावर श्री क्षेत्र नरसिंहवाडी येथे दत्त जयंती सोहळा साजरा होत आहे. पहाटेपासून दत्त मंदिर परिसरात हजारो भाविक दाखल झाले आहेत. मंदिर परिसर आज भाविकांच्या गर्दीनं फुलून गेल्याचं पाहायला मिळालं. श्री दत्त जन्मकाळ सोहळा संध्याकाळी 5 वाजता मुख्य मंदिरात पार पडणार आहे. तरी जन्मकाळ सोहळ्यासाठी सुमारे 2 ते 3 लाख भाविक दर्शनासाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. नरसिंहवाडी येथे दत्तजयंती सोहळ्यानिमित्तानं महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, गुजरात, आंध्र प्रदेश आदी राज्यातील हजारो भाविक दत्तदर्शनासाठी या पवित्र क्षेत्री हजेरी लावत असतात. दत्तात्रयांचे द्वितीय अवतार नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांच्या तपस्येने पावन झालेली नरसिंहवाडी येथे गेल्या 10 दिवसांपासून दत्तजयंतीनिमित्तानं विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम सुरू होते. आज मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी दत्त जन्मकाळ असल्याने पहाटेच्या कडाक्याच्या थंडीतही भाविकांचा ओघ दत्त दर्शनासाठी येत होता. त्यामुळे अवघी नरसिंहवाडी भाविकांच्या गर्दीने फुलली होती. आज उत्सवाच्या मुख्य दिवशी काकड आरती, प्रांतकालीन पूजा, पंचामृत अभिषेक, श्रीचरणांची कमल महापूजा, पवमान पंचसुक्त पठण आदी कार्यक्रम पार पडत आहेत. तर दुपारी वस्त्रालंकाराने सजलेली श्रीची उत्सवमूर्ती सव्याद्य मिरवणुकीने निघणार आहे. सायंकाळी 5 वाजता दत्तांचा जन्मकाळ सोहळा होणार आहे. येणाऱ्या भाविकांनी श्री दत्तप्रभूचे दर्शन व्हावे यासाठी उत्तर बाजूने रांगेची व्यवस्था करण्यात आली आहे. आज श्री दत्तजयंती महोत्सवानिमित्त श्री क्षेत्र नृसिंहवाडीमध्ये दत्त महाराजांचा जन्मकाळ सोहळा सायंकाळी 5 वाजता होणार आहे. तरी भाविकांनी याचा लाभ घ्यावा. दत्तजन्मकाळानिमित्त येणाऱ्या सर्व भाविकांची या ठिकाणी दत्त देवस्थान सर्व समस्त पुजारी मंडळी या ठिकाणी सहर्ष स्वागत करीत आहोत. अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर रोहिणी सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली शिरोळ, जयसिंहपूर, कुरंदवाड पोलीस ठाण्याचा पोलीस बंदोबनासाठी ठेवण्यात आला आहे. तसेच कृष्णा नदीच्या काठावर वजीर रेस्क्यू फोर्सचे जवान तैनात करण्यात आले आहेत. भाविकांच्या गर्दीचा अनुषंगाने नरसिंहवाडी ग्रामपंचायत, श्री दत्त देवस्थान ट्रस्ट परिश्रम घेत आहेत.